महाराष्ट्रासह हो गोवा आणि कोकणात चार दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसानं शहराबरोबरच जिल्ह्यालाही सुमारे दोन तास चांगलं झोडपून काढलं पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं जोरदार वाऱ्यामुळे शहरात काही घरातील पत्रे आणि कवलं उडून गेलीत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर सोळा आणि सतरा मे रोजी कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज सायंकाळी पाच वाजता वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली शहराला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपून काढलं जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणीच पाणी झालं बहुतांश भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू होता गटारी नाले भरून वाहत होत्या सुमारे दोन तास जोरदार पाऊस पडला वेगवान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विक्रमनगर शिवाजी पार्क राजीव गांधी वसाहत या ठिकाणच्या अनेक घरांची कवलं आणि घरावरील पत्रे उडून गेल्यानं प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं शहराबरोबरच जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली दीड ते दोन तास ग्रामीण भागालाही पावसानं झोडपून काढलं येणारे तीन ते चार दिवस दररोज पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दिवसभर प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही काळ गाळवा अनुभवायला मिळाला